मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज. वाढलेलं प्रदूषण कमी करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषण वाढत आहे. नुसत्या मार्गदर्शक सूचना काढल्या जातात त्या पाळल्या जातात का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. मुंबईतल्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर. खोके सरकारकडनं वाहतूक पोलिसांवर दबाव. तर 2,500 कोटींची कामं रखडलेली. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट. चौंडीतले उपोषणकर्ते सुरेश बनकर यांची मनोज जरांगेंची चर्चा. सरकारने मराठा धनगर आरक्षणाचा तिढा सोडवावा अन्यथा धनगर मराठा एकत्र गावबंदी करणार असल्याचा इशारा. गावागावात उद्यापासून आमरण उपोषण करा. मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलकांना सूचना. कुणाला काही झाल्यास सरकार जबाबदार. जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना शासनाने तातडीने अटक करावी. सदावर्तेंना मनोरुग्णालयात उपचार करून उपमुख्यमंत्र्यांनी आपला पीए बनवावं. सदावर्तेंवर मराठा समाजाचं जोरदार टीकास्त्र. बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक. उद्या बंजारा समाजाच्या वतीने पोहरादेवी इथे निर्धार सभेचं आयोजन. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक इथे सकल मराठा समाजाकडनं मुंडन करत अर्धनग्न आंदोलन. आंदोलकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या शेकटा इथे मराठा समाजाचं टायर जळत चक्काजाम आंदोलन. आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोटांगण आंदोलन. बीड जिल्ह्यातील युवकाने 25 ते 30 किलोमीटर लोटांगण घालत अंतरवाली सराटी गाव गाठलं. यवतमाळच्या महागाव आणि उमरखेड तालुक्यातील जवळपास 30 गावांमध्ये नेत्यांना प्रवेशबंदी. आरक्षणाचा मुद्दा निकाली न लागल्यास निवडणुकीत नोटाचं बटन दाबून मतदान करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश. पर्यावरण कायद्याच्या नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.